ಜ್ಞಾನ ಅನ ಭವಿಷ್ಯ ಘಡವಿ ಈ ವಿದ್ಯಾನಗರಿ ಕರ್ತೃತ್ವಾಲ ಅರ್ಥ ದೇತಸೆ ಅಶಿ ಅರ್ಥ ನಗರಿ ಜ್ಞಾನಗರಿ ಸೇವೆ ಸಕವೇದಕ ವಿವಿಧ ವೃತ್ತರಂಗ ಯಾರಂಗಾಂಸಿ ಅಂತರ ದರ್ಶನ ಪುಣೆ ಅಂತರಂಗ नमस्कार. पुणे अंतरंगामध्ये सर्वांचं स्वागत. आता पाहूया पुणे आणि परिसरातील काही ठळक घडामोडी. जगातील सर्वात मोठ्या घुमटाचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्घाटन. योगिराज भूषण पुरस्काराचं वितरण. बायप मध्यवर्ती संशोधन केंद्र उरळी कांचन इथे भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेचं उद्घाटन. अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यातील रक्षा लेखा विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आली एक विशेष रॅली. आणि दूरदर्शन केंद्र पुणे इथे हिंदी पंधरवडा समापन समारंभ साजरा. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे लोणी काळभोर इथल्या विश्वराज बाग इथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं. पाहूया सोहळ्याची काही क्षणचित्र. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे लोणी काळभोर इथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाचं संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्वशांती प्रार्थना सभागृहाचं विश्वशांती ग्रंथालयाचं आणि विज्ञान धर्म तत्वज्ञानावर आधारित जागतिक परिषदेचं उद्घाटन नुकतंच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्यासाठी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड, महापौर मुक्ता टिळक, प्रख्यात संगणक तज्ज्ञ डॉ विजय भटकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमआयटीचे संस्थापक प्राध्यापक विश्वनाथ कराड, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, खासदार डॉ विकास महात्मे आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ मंगेश कराड आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केलं प्राध्यापक राहुल कराड यांनी. ते म्हणाले, गेल्या 500 वर्षात मानवतेसाठी कार्य केलेल्या 54 संत महात्म्यांचे तत्ववेत्यांचे पुतळे या घुमटामध्ये स्थापन केले आहेत. जसं महाराष्ट्र म्हटलं की शाहू फुले आंबेडकर, भारत म्हटलं की गौतम बुद्ध महात्मा गांधी यांचं नाव घेतलं जातं, या महात्म्यांप्रमाणेच मानवतेसाठी कार्य करणारी जी अनेक व्यक्तित्व आहेत त्यापैकी 54 जणांचे हे पुतळे आहेत. विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य ती सांगड घालत ही वास्तू आम्ही उभी केली आहे असं त्यांनी नमूद केलं. विवेकानंदाज मिशन अँड दॅट्स हाऊ दिस स्टॅच्यूज आर लेट डाऊन. सो नोवेअर इन द वर्ल्ड माय डियर फ्रेंड्स हियर सिटिंग इन दिस ब्युटिफुल सन ज्ञानेश्वरा वर्ल्ड पीस डोम. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड यांनी या घुमटाविषयी माहिती सांगितली. ते म्हणाले, या घुमटाचं काम 12 वर्ष सुरू होतं. कोणत्याही मोठ्या यंत्राचा वापर न करता ही इमारत उभी झाली आहे. मानवतेचं केंद्र म्हणून या घुमटाची ओळख व्हावी ही आस आहे. बड़ा सुंदर बना है, कैसे बना पता नहीं, लेकिन भारत की अस्मिता जगाने का सबसे सुंदर प्रयास है. या सोहळ्यात माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पुणेरी पगडी घुमटाची प्रतिकृती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मुख्यमंत्री, महापौर आदी मान्यवरांचे देखील या प्रसंगी सत्कार करण्यात आले. यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते या स्मारकाच्या संकेतस्थळाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जगात शांतता आणि एकात्मता नांदणं गरजेचं आहे यावर भर दिला आणि भारतासह जगभरात वेगानं बदल घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा घुमट म्हणजे विश्वशांतीचं प्रतीक आहे अशी भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना ते असंही म्हणाले की संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अल्पायुष्यात स्वतःसाठी काहीही न मागता संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितलं. आपण सर्वांनीही हे जग सुंदर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दॅट अद्वैत वेदांता इज नॉट जस्ट स्पिरिच्युअल बट इट इज मोर सायंटिफिक अँड ही ट्राईड टू गो इन टू द सायन्स ऑफ अद्वैत वेदांता. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उद्घाटनपर भाषणात बोलताना म्हणाले की दहशतवाद आणि हिंसाचार हे मानवतेचे शत्रू असून कोणताही धर्म दहशतवादाचं समर्थन करत नाही.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. गॉड हॅज क्रिएटेड बोथ मेन अँड वुमन. ही हॅज नॉट डिस्क्रिमिनेटेड. वी आर ट्राइंग टू डिस्क्रिमिनेट ॲज इफ दे आर इन्फिरियर. दे आर नॉट इन्फिरियर. यू सी द वुमन वुमन मेन इज देअर इन वुमन. डब्ल्यू ओ एम ई एन. दॅट्स वाय वेअर एव्हर आय गो आय टेल फाईव्ह थिंग्स. आय वॉन्ट टू टेल दिस ऑडियन्स ऑल्सो टुडे. Everyone should remember and respect five things. One, the mother who has given you the beautiful janma, birth. You must always remember mother, respect her and take care of her. योगिराज नागरी सहकारी पतसंस्था बाणेर यांच्या वतीनं योगिराज भूषण पुरस्कार 2018 हा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. पाहूया या सोहळ्याचा सविस्तर वृत्तांत. योगिराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या योगिराज भूषण पुरस्कार सोहळ्याचा प्रारंभ सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणानं करण्यात आला. संत गगनगिरी महाराजांच्या आशीर्वादानं योगिराज पतसंस्था सुरू झाल्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, संस्थापक ज्ञानेश्वर तापकीर, आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, कृषी संचालक सुभाष खेमगर, बाणेरचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे पाटील आणि कृष्णानगरचे शाखाध्यक्ष अप्पासाहेब सायकर आदी मान्यवर उपस्थित होते. योगिराज संस्थेचे संस्थापक ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले, परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या हस्ते योगिराज नागरी पतसंस्थेची स्थापना झाली. संपत्ती संस्कृती संवर्धनारी संस्था या संस्थेचं हे ब्रीद वाक्य आणि संस्थेची सुरुवात झाल्यानंतर अध्यात्मातून सहकार व सहकारातून परोपकार त्याचप्रमाणे सेवा हाच धर्म मानून त्याचप्रमाणे एकमेकात सहाय्य करू अवघा धरू सुपंत या विचारप्रणालीची काळ धरून योगिराज पतसंस्थेने गेल्या 23 वर्षामध्ये केलेली कामगिरी ही निश्चित उल्लेखनीय आहे असं मला या ठिकाणी व्यासपीठावरून सांगताना अभिमान वाटतो. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना पत्नी आणि मुलांसमवेत योगिराज भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. उद्योजक पुरस्कारार्थी हणमंतराव गायकवाड यांनी मनोगतामध्ये सांगितलं, आणि आज जवळपास 80,000 लोकांपर्यंत पोहोचले. साहेबांनी 90,000 सांगितलं, तो टप्पा आम्ही पुढच्या 2 महिन्यात पार करू. भारतीय सैन्य दलात सेवारत असलेले दत्तू भोकनाळ, सेवालयचे रवींद्र बापटले, सर्वेश नावंदे, पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहिते यांनाही योगिराज पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सैन्य दलात कार्यरत असलेले पुरस्कारार्थी दत्तू भोकनाळ यावेळी बोलताना म्हणाले, यार आपला जाणता राजा अख्ख्या देशाला हलू शकतो, चांगल्या चांगल्याला हलू शकतो, आपण थोडस करून देऊ फक्त प्रयत्न. एचआयव्ही आणि एड्सग्रस्तांसाठी सेवालयची स्थापना करणारे रवी बापटले यावेळी बोलताना म्हणाले, माझं सेवालय हे समाजासाठी भूषणावह असू शकत नाही, कारण सेवालय हे समाजातील वाढत्या चंगळवादाचं लक्षण आहे. तसंच पुढे ते असंही म्हणाले की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजामध्ये वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम असलेच नाही पाहिजेत. योगिराज भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये 15 गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. झाडे लावा झाडे जगवाच्या अंतर्गत 25,000 देशी झाडं लावून जतन करण्याबद्दल कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक ज्ञानेश्वर तापकीर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राज्यमंत्री विजय शिवतारे यावेळी बोलताना म्हणाले, इम्युनिटी माणसाची वाढ, रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून एक विशेष प्रकारचं आपण काम करतोय आणि म्हणून हा अतिशय योग्य असा पुरस्कार योग्य व्यक्तीला मौली आपण दिलेले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी बोलताना सांगितलं, एक चांगला उपक्रम समाजामध्ये पतपेढीच्या माध्यमातून ती एक सामान्य माणसाची गरज असते ती आपली पतपेढी पूर्ण करते. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यावेळी बोलताना म्हणाले, तुम्हाला भूक लागली सहकाराची, तुमच्या प्रकृतीने तुम्ही काय केलं, अर्धी भाकरी दिली, पूर्ण भाकरी केली, लोकांना वाटून दिली, नो एनपीए.
एकही रुपये येणे नाही हे संस्थेमध्ये सगळ्यात अवघड आहे आजकाल. आत्मविश्वास एक अटूट शक्ति है. जिंदगी में आगे बढ़ने के लिए अपने आप पर भरोसा रखना अनिवार्य है. ये कहानी एक अपनी शक्ति पर परिपूर्ण विश्वास रखने वाले औरत की है. मुद्रा योजना के जरिए अपनी जिंदगी में रौनक पाने वाली महिला के जीवन का अनुभव है ये कहानी. इनका नाम बुचम्मा है. ये महिला तेलंगाना राज्य के संगारेड्डी जिले के करदनूर गाँव की रहने वाली है. यह हर रोज अपने सर पे हरी सब्जियों की टोकरी रख के गांव के हर एक बाजार में फिरती हैं। अपने घर वालों की देखभाल करने के लिए, उन लोगों को दो वक्त की रोटी खिलाने के लिए बुचम्मा हरी सब्जियों को बेचकर जीवन बिता रही हैं। पूरा का पूरा परिवार बुचम्मा पे ही निर्भर है. अपने घर वालों की परवरिश के लिए बुचम्मा इस उम्र में इतना कष्ट सर पे उठाने के लिए तैयार है. इनके पति काफी सालों से बहुत बुरी तरह से बीमार पड़े हैं, इसलिए बुचम्मा इतनी सारी बोझ को अपने कांधे पर उठाने पर मजबूर है. मगर बुचम्मा को अपने आय को बढ़ाने के लिए कुछ और निवेश चाहिए थी. एन मौके पर उनको मुद्रा योजना के बारे में पता चला. तभी यूको बैंक ने मुद्रा योजना के जरिए बुचम्मा को 30,000 रुपयों का ऋण मंजूर किया. उस दिन से बुचम्मा के सपनों की दुनिया साकार होने का शुभ अवसर मिला. दिन ब दिन उनका छोटा सा व्यापार बहुत अच्छी तरह से तरक्की करने लगा है. अब बुचम्मा स्वशक्ति पर आधारित और ईमानदारी से जीवन बिताने वाले छोटे व्यापारियों के लिए एक मिसाल बन गई हैं। अब बुचम्मा झोपड़पट्टी में नहीं रहती हैं, बल्कि अपने परिवार को एक अच्छे से किराए के मकान में लेकर रहती हैं। मुद्रा योजना के जरिए एक ईमानदार औरत के जीवन में बदलाव आया है. अपनी मेहनत पर परिपूर्ण विश्वास रखकर अपनी जिंदगी को सही मार्ग पर चलाने वाले बहुत सारे लोगों के लिए, बहुत सारे छोटे व्यापारियों के लिए मुद्रा योजना के जरिए सफलता पाने वाली बुचम्मा का जीवन एक अच्छा उदाहरण है. स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करणारी, स्वतः मधून नवीन जीवनाला आकार देणारी. कधी कधी आपलं अडलंय, काही गोंधळलंय तर आपल्याला योग्य वाट सांगणारी आपली अशी सखी. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक समस्यांचं निरसन योग्य तज्ञांकडून फक्त आणि फक्त सखी सह्याद्री कार्यक्रमातून. तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. स्वर प्रवाह प्रसारण दर शनिवार सायंकाळी 6:30 वाजता. रूठे रहे तुम जो वो जो गले मिलके गुजरे दिनों के याद कभी ऐसा न था एक हादसा ऐसा भी तेरा मैं तुम संग हम जो रूठे थे मोहब्बत में तेरे बिना नहीं है गुजारा. म्यूजिक महफिल प्रसारण दर रविवार सायंकाळी 6:30 वाजता. पुण्याजवळ उरळी कांचनच्या बायप इथे भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. पाहूया या कार्यक्रमाची झलक. पुण्याजवळ उरळी कांचन इथे बायप विकास अनुसंधान प्रतिष्ठानतर्फे भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. भारताचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्यासाठी पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, बायपचे संचालक गिरीश सोहनी, उपसंचालक अशोक पांडे, भूषण त्यागी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बायप येथील कृत्रिम पशुधन प्रशिक्षण केंद्र, निवडुंग शेती, शाश्वत शेती प्रकल्प या प्रकल्पांना भेटी दिल्या.
यावेळी बोलताना पशुसंवर्धन विकास मंत्री महादेव जानकर म्हणाले, और इस देश में हार्मोनों का उत्पादन डबल होने का सपना जो मोदी साहब ने किया था उसको कार्यकाल करने का काम आप कर रहे हैं अच्छी तरह से, तो हम भी आपको ज्यादा वक्त न लेते हुए अगली बार ये बायप को आपने जो लैब दिया है वैसे हम सॉर्टेड सीमेंट के इनोग्रेशन के लिए ही औरंगाबाद में आपको इनोग्रेशन के लिए बुला दिया जाएगा, उस वक्त भी आप आने की कोशिश करें। और महाराष्ट्र का एक्सलेंस स्टेट एनिमल हस्बेंड्री के लिए स्टेट नंबर दिया वही आपका उसका सरकार ज्यादा है। केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्री राधामोहन सिंग यांनी बायप ही संस्था सुरू करणारे मणिभाई देसाई यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, ग्रामीण अर्थव्यवस्था का रीढ आहे पशुपालन, लेकिन वही नस्ल उसका हो, नस्ल सुधार हो, उत्पादकता बढ़े और इस दिशा में पूरे देश में काम शुरू किया है। इसके प्रति व्यक्ति दूध की उपलब्धता भी बढ़ रही है, उत्पादन का वार्षिक वृद्धि दर भी बढ़ रहा है और किसानों की आमदनी बढ़े, तो मगर डेडी जैसे संस्था को 8-9 जिलों में लगाने का काम हुआ है और आगे भी इसको और तेज कर देगा। लेकिन ये जो गांव में हमारे किसान जो देसी नस्ल पाल उनको जब तक पुरस्कृत नहीं करेंगे तब दूसरे का उत्साह हो, और इसलिए हमने कई पुरस्कार जारी किए, गोपाल रत्न अवार्ड, कामधेनु अवार्ड, कृत्रिम गर्भाधानकर्ता को सर्वश्रेष्ठ उम्मीदवार और सर्वश्रेष्ठ पशु चिकित्सक को भी अवार्ड और सर्वश्रेष्ठ राज्य को भी। महाराष्ट्र समय सौभाग्यशाली कि पिछले दिनों 6 अवार्ड महाराष्ट्र राज्य का मिला है, एक को गोपाल दूसरा बेस्ट कृत्रिम गर्भाधान तकनीशियन का अवार्ड, तीसरा बेस्ट पशु चिकित्सक अवार्ड, फिर बेस्ट राज्य अवार्ड और बेस्ट ऑफ द बेस्ट स्टेट अवार्ड। अमेरिकेच्या 242व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत अमेरिका मैत्री पर्व अधिक दृढ करण्याच्या हेतूनं पुण्यात प्रथमच एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। घेऊया त्याचा आढावा। नुकताच अमेरिकेचा 242वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला, या निमित्ताने भारत अमेरिकेतील मैत्री पर्व अधिक दृढ व्हावं म्हणून पुण्यामध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पुण्यात अमेरिकेतील 350 अधिक कंपन्या कार्यरत आहेत आणि पुण्यातील 10,000 विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहेत। भारत अमेरिका मैत्री पर्व सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर संवाद विचारांची देवाणघेवाण करणारा हा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। मुंबईतील अमेरिकन दूतावासाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कोरेगाव पार्कमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला। पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, अमेरिकन दूतावासाचे संचालक एडवर्ड केगेन, अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांच्यासह कंपनीचे मालक, अधिकारी तसंच राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यमातील अनेक मान्यवर मंडळी या समारंभासाठी उपस्थित होती। समारंभासाठी उपस्थित मान्यवरांचं स्वागत अमेरिकेच्या दूतावासातील पदाधिकाऱ्यांनी केलं। दूतावासाचे संचालक केगेन यांनी राजदूत केनेथ जस्टर यांच्या कार्याची ओळख करून दिली। या कार्यक्रमामागील दोन देशांमधील संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने असलेलं महत्त्वही त्यांनी विशद केलं। And for coming with us for a very long but I think very productive day, and I feel tremendously grateful to him for his willingness to come here for our very first time hosting National Day in Pune. भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांनी यावेळी बोलताना सांगितलं, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याकडे अमेरिकन अभ्यासकांचा ओढा आहे। भारत अमेरिका हे नैसर्गिक मित्र आहेत। या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काही वर्षांपूर्वीच्या विधानाचा उल्लेखही जस्टर यांनी यावेळी बोलताना केला। द्विपक्षीय सहभागासाठी शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे असंही ते म्हणाले। यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी भारताच्या प्रगतीसाठी अमेरिकेनं कायमच सहकार्य केलं असल्याचं नमूद केलं। शिक्षण, विज्ञान, संशोधन अशा क्षेत्रांमध्ये
नवे शोध लावण्यासाठी दोन्ही देशांचं सहकार्य नेहमीच राहिलं आहे असंही ते म्हणाले. या क्षेत्रातील संशोधनासाठी नवीन संधी निर्माण होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ये है सीमा, पर किसी सीमा में बंधना इन्होंने नहीं सीखा. भैरवी, तेजस और गौरवी को टिफिन में सरप्राइज पसंद है और इन्हें अपने बच्चों की स्माइल पसंद है. छत पर बैठी गौरैया आंगन की तुलसी को बता चुकी है नाश्ते के साथ साथ ये अपने प्रोडक्ट का मार्केटिंग प्लान भी बना चुकी हैं. लक्ष्य बड़ा है इनका, क्योंकि जीवन में कुछ काम बड़े करने हैं, अपने साथ जुड़े कई और लोगों के सपने पूरे करने हैं. तो ये लो, वर्षा ताई का एडवांस पगार हो गया और आईटीआई में उनके बेटे के एडमिशन का जुगाड़ हो गया. तो बताओ, ये सीमा हर सीमा से आगे जाकर सबकी मदद कैसे करती है? यही तो है आत्मनिर्भरता की शक्ति जो इन्हें अपने व्यवसाय से मिलती है. भारत सरकार की मुद्रा योजना से शुरू हुआ इनका नया बिजनेस. बिना गारंटी के लोन मिला, अपने हौसले और कड़ी मेहनत से पाई सक्सेस. मुद्रा योजना से जुड़कर इनके जैसी हजारों औरतें लिख रही हैं कामयाबी की नई इबारत. सच ही तो है, बदल रहा है मेरा भारत. स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करणारी, स्वतः मधून नवीन जीवनाला आकार देणारी. कधी कधी आपलं अडलंय, काही गोंधळलंय तर आपल्याला योग्य वाट सांगणारी आपली अशी सखी. महिलांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक समस्यांचं निरसन योग्य तज्ञांकडून फक्त आणि फक्त सखी सह्याद्री कार्यक्रमातून. तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. नमस्कार. शेती आणि शेतीला पूरक व्यवसायासंबंधी आपल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी दिलेली समर्पक उत्तरं, बहुमोल मार्गदर्शन. 18% प्रदूषण हे जनावरापासून तयार होणाऱ्या शेणा किंवा लघवी किंवा इतर कचरापासून होतो. संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता, पुनःप्रसारण शुक्रवारी सकाळी 6 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. रुचिरा प्रसारण सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. प्रवाह प्रसारण दर शनिवार सायंकाळी 6:30 वाजता. पुण्यातील रक्षा लेखा विभागाचा 271वा वर्धापन दिन सोहळा नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्तानं एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया काही क्षणचित्र. पुण्यातील रक्षा लेखा विभागाच्या 271 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानं रक्षा लेखा विभागाच्या वतीनं एका रॅलीचं आयोजन नुकतंच करण्यात आलं.
या वर्धापन रॅलीमध्ये स्वच्छ भारत सुंदर भारतचं आवाहन करण्यात आलं. पुण्यातील रक्षा विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या या रॅलीचं नेतृत्व रक्षा लेखा विभागाचे प्रमुख बेंजामिन यांनी केलं. या रॅलीमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचा उत्साह लक्षणीय होता. रॅलीमध्ये क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया, स्वच्छता ही सेवा आदी देशसेवेविषयीचे फलक घेऊन कर्मचारी मार्गक्रमण करत होते. लोकांना या रॅलीमध्ये स्वच्छतेचं आवाहन करण्यात आलं. पुणे दूरदर्शन केंद्र इथे नुकताच हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. या निमित्ताने झालेल्या समारोप कार्यक्रमाची पाहूया एक झलक. दूरदर्शन केंद्र पुणे इथे नुकताच हिंदी भाषेच्या गौरवार्थ हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. या हिंदी पंधरवड्याच्या समारोप सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून प्रख्यात साहित्यिका नीलम सक्सेना चंद्रा, संगीतकार विजय कदम, पुणे दूरदर्शनच्या अभियांत्रिकी विभागाच्या संचालिका कल्पना गोखे, सहाय्यक अभियंता संजय धर्माधिकारी, सुनील वाघमारे आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते. मुख्य अतिथी नीलम सक्सेना चंद्रा आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाला आरंभ झाला. पुणे दूरदर्शनच्या अभियांत्रिकी विभागाच्या संचालिका कल्पना गोखे यांच्या हस्ते मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. या सोहळ्यामध्ये हिंदी पत्रिका पुण्यदर्शनचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यदर्शन पत्रिकेच्या संपादिका अफरोज खान यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. पत्रिका के मुख्य पृष्ठ एवं अंतिम पृष्ठ की परिकल्पना महत्वपूर्ण रूप से पुणे के दर्शनीय स्थलों को लेकर की गई है, ताकि पुणे की संस्कृति एवं कला के दर्शन हो सके. क्योंकि किसी भी दूरदर्शन केंद्र से प्रकाशित पुस्तक अन्य केंद्रों में भी भेजी जाती है, या हमारे द्वारा भाषा एवं उच्चारों विचारों का आदान प्रदान का सशक्त माध्यम है. यह हमारा तृतीय अथक प्रयास है. इस पत्रिका में विविध प्रेरणादायक लेखन सामग्री का समायोजन किया गया है. अभियांत्रिकी विभागाच्या संचालिका कल्पना गोखे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला आणि पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं. और इसी कारण हम लोग ये प्रतियोगिता वगैरह रखते हैं, जिससे कि लोग अपने आप हिंदी के बारे में प्यार करे और उसे कामकाज के लिए ज़्यादा से ज़्यादा इस्तेमाल करे. इस साल जिनको पुरस्कार मिला उनको बहुत बधाई देती हूँ, और जिनको इस साल नहीं मिला वो अगले साल और कोशिश करिए, तो आप लोगों को भी जरूर मिलेगा. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी साहित्यिका नीलम सक्सेना चंद्रा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. आज हिंदी पखवाड़े का समापन समारोह मनाया जा रहा है. सबसे पहले तो मैं आप लोग की टीम को बहुत ये कंग्रेचुलेशंस देना चाहूँगी, बधाई देना चाहूँगी कि बहुत अच्छी मैगजीन आपने निकाली है. मैं उसके चंद पन्नों को पलट रही थी और अच्छी कविताएं और जो है लेख दिख रहे थे. तो ऐसे ही लिखते रहिए, क्योंकि लिखते लिखते ही पता नहीं कब आगे हम बढ़ जाते हैं. लिखते रहिए, बोलते रहिए. या सोहळ्यात अनेकविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं.